आता एक महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून. स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते हे खड्डेमय झाले. शहरामधील सिडको मसरूळ यासह गंगापूर रोड आडगावसह सर्वच परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्यानं या खड्ड्यांमुळे नाशिककर चांगलेच हैराण झालेत. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात सुद्धा वाढलेत. तर खड्ड्यांमध्ये साठणारं पावसाचं पाणी आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अनेक दुचाकी चालकांचा अपघात सुद्धा होतोय. अनेक ठिकाणी या खड्ड्यांमधून वाहनं चालवणं अतिशय कठीण झालंय. अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली असून खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्यानं गाड्यांचं सुद्धा नुकसान होतंय. खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्यांचे पाठीचे आजार वाढलेत. तर दरवर्षी नेहमीची येतो तेव्हा पावसाळा तसेच दरवर्षी नाशिकचे रस्तेसुद्धा खड्ड्यांमध्ये जात असल्याचं यावेळी पाहायला मिळतं. दरवर्षी शहरांमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर बनतो आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत तक्रारी करूनसुद्धा त्याकडे लक्ष दिलं जात नसल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे. तर कोट्यावधींचा खर्च करूनसुद्धा तयार केले जाणारे रस्ते हे एकाच पावसाळ्यात खड्डेमय होत असल्यानं रस्त्यांच्या दर्जांबाबतसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये माती अथवा मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात मालमत्ती केली जाते. तरी सुद्धा पावसात माती वाहून जात असल्यानं खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच राहतो. तर दुसरीकडे शहरामध्ये स्मार्ट रस्त्यांच्या कामासाठी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे खड्ड्यांच्या समस्येत भर पडली आहे. त्यामुळे नाशिककरांचा शहरातील प्रवास हा त्रासदायक बनलाय. अरे सर, आम्ही इथं पडले, कोणी कामच नाही करतो. इथं पाणी पण जमतो, इथं पूर्ण वाड्याचा इकडचा तिकडचा पाणी पडतो. खड्ड्यांची कंप्लेंट कमीत कमी 5-6 वेळा दिलेली आहे, ते लक्षच नाही देते इकडे. दे बस ते या येते, थोडासा बघून घेते, निघून जाते. आता मी पडलो इथं, असे काही लोक पडते. काल परवाच्या दिवशी एक बुड्ढी पडली, खेड्यावरची होती ती, तिच्या पायाला एवढा लागलेला आहे का, घुटणे मिटणे फोडलेले. हे लक्षच नाही देते. आता कुठं कंप्लेंट करायची? नगरपालिकेला जा, तो तिथे ऐकते नाही ते. मग जायचं बी तर कुठं जायचं?